भारतीय होमरूल चळवळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती अतिशय आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक तीन आयर्लंड या ठिकाणी बघा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन आयर्लंड मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जे काही महत्वाचे प्रश्न असतील बघा ते सगळे आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अभिनव भारत या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी होतं तर नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो अभिनव भारत या संघटनेचं मुख्यालय होतं पुढचा प्रश्न मित्रांनो फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणत्या वर्षी म्हणजे कोणी केली तर मित्रांनो एकोणीसशे एकोणचाळीस साली सुभाषचंद्र बोस लक्षात ठेवा सुभाषचंद्र बोस यांनी अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती आणि आज हा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सुद्धा अस्तित्वमध्ये सध्या पुढचा प्रश्न मित्रांनो जाती निर्मूलनासंदर्भामध्ये एक गाव एक पानवठा ही चळवळ कोणी सुरू केली काय प्रश्न बघा जाती निर्मूलनासंदर्भामध्ये आन्सर आर मित्रांनो याच ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आन्सर बघा बाबा आडाव लक्षात ठेवायचं बघा बाबा आडाव याचं करेट आन्सर बघा एकोणीसशे सदरच्या दशकामध्ये बाबा आडाव पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते बघा तत्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीचे नेते म्हणून सुद्धा ते काम करत होते बघा त्यांनी काय केली होती एक गाव एक पानवटा ही सवळ चालू केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो अठराशे नव्याण्णव मध्ये टिंबटिंब यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला कुणी केला मित्रांनो वी सावर के सावर हो दा सावरकर यांनी बघा या ठिकाणी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला होता कोणी वि दा सावरकर यांनी पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते स्वराज्य जे काही पक्ष होता बघा त्याचे संस्थापक विचारले याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन चित्तरंजन दास लक्षात ठेवा मित्रांनो स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते बघा चित्तरंजन दास हे होते एकोणीसशे वीस ला काय झालं होतं मित्रांनो असहकार चळवळ चालली होती एकोणीसशे बावीस ला काय झालं होतं तर चौरी चौरा घटना झाली होती एकोणीसशे बावीसला एकोणीसशे परत बावीसला ला असहकार चळवळ स्थगित झाली होती एकोणीसशे तेवीसला काय झालं होतं मित्रांनो नाराज काँग्रेस तरुणांनी काँग्रेस सोडून स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती बघा आणि त्याचे अध्यक्ष होते चित्तरंजन दास आणि सचिव होते मोतीलाल नेहरू लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती सांगा पटकन याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक आहे एकोणीसशे छत्तीस लक्षात ठेवा मित्रांनो एकोणीसशे छत्तीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती कधी एकोणीसशे छत्तीसला ला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी लक्षात ठेवायचे संस्थापक आणि अध्यक्ष आणि खजिनदार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं मुखपत्र होतं बघा जनता लक्षात ठेवायचं बघा जनता याचं करेक्ट आन्सर आहे धोरण होतं कष्ट करणाऱ्या वर्गाचं हित जोपासणं बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने आकाराने झाली पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुटाकाराने मित्रांनो बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली होती लक्षात ठेवायची याचे संस्थापकच होते मदन मोहन मालवीय कधी झाली एकोणीसशे सोळामध्ये मध्ये स्थापना झाली होती मित्रांनो आणि आय आय टीचा सध्या या ठिकाणी याला दर्जा प्राप्त आहे बघा आय आय टीचा समजलं मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते मुस्लिम लीगच्या संघटनेचे तर नवाब सलीमुल्ला लक्षात ठेवायचं हे होते बघा मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक मित्रांनो स्थापन झाले होती ढाका या ठिकाणी पहिले अध्यक्ष होते आगा खान कार्य होतं मुस्लिमांच्या राज मुस्लिमांसाठी राजकीय स्थान मिळवणे महत्वाचे नेते कोण होते बॅलिस्टर जिना आणि लियाकत अली होती बघा आणि पाकिस्तानची मागणी एकोणीशे तीस साली झाली होती मोहम्मद इक्बाल यांनी केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामधील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते कोण होते मित्रांनो लोकमान्य टिळक हे महाराष्ट्रामधील होमरुल चळवळीचे प्रणेते होते कोण होते लोकमान्य टिळक समजला पुढचा प्रश्न मित्रांनो मुंबई कामगार संघ संघाची जी काय स्थापना मित्रांनो ती कोणी केली पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली काय प्रश्न आहे बॉम्बे असोसिएशन करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी बघा नाना जगन्नाथ शंकर सेठ लक्षात ठेवायचे बघा यांनी केली होती नाना जगन्नाथ शंकर सेठांना मुंबईचे शिल्पकार मानतात लक्षात ठेवा मित्रांनो मुंबईचे शिल्पकार कोणाला मानतात नाना जगन्नाथ शंकर सेठ यांना ही महाराष्ट्रामधील पहिली राजकीय संघटना होती बघा एक अठराशे बावन्नमध्ये मध्ये कधी बघा अठराशे बावन्नमध्ये मध्ये मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली होती बघा लक्षात ठेवायचे उद्देश होता जनतेचे प्रश्न सोडवणे पुढचा प्रश्न मित्रांनो भारत सेवक समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली काय प्रश्न भारत सेवक समाजाची स्थापना तर गोपालकृष्ण गोखले लक्षात ठेवायचे बघा ऑप्शन क्रमांक चार यांनी केली होती भारतसेवक समाजाची स्थापना देशभक्ती जागी करणे जातीभेद नष्ट करणे शिक्षण हे याचा हेतू होता बघा आणि महात्मा गांधी हे गोखलेंना आपले गुरु मानत होते आणि ते मावळ काँग्रेस नेते होते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे भागात त्यांनी स्थापना केली होती हे पण आपल्याला लक्षात ठेवायचंय नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा स्वामी विवेकानंद यांना रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली होती काय रामकृष्ण मिशन अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर अठराशे सत्त्याण्णव मध्ये ऑप्शन क्रमांक एक अठराशे सत्त्याण्णव मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारलेली संघटना कोणती होती स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारलेली संघटना कोणती होती अतिशय महत्वाचा प्रश्न आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी भारत श्री महामंडळ काय नाव होतं बघा भारत श्री महामंडळ भारत श्री महामंडळ एकोणीशे दहा मध्ये सरला देवी चौधरी यांनी स्थापन केलं होतं आर्य महिला समाज अठराशे ब्याऐंशी मध्ये पंडित रमाबाईंनी स्थापन केलं होतं त्यानंतर भारत महिला परिषद एकोणीसशे चारमध्ये रमाबाई रानडे यांनी स्थापन केलं होतं हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर ढाका या ठिकाणी मित्रांनो मुस्लिम लीगची स्थापना झालेली कुठं ढाका या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए ढाका या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो लाला हरदायाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती लाला हरदायाळ यांनी तर कॅनडा अमेरिका या ठिकाणी मित्रांनो त्यांनी केली होती कुठं कॅनडा अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो अठराशे अठ्ठावीस साली आली रामजी भंगाडिया यांच्या नेतृत्वाखाली यांच्या नेतृत्वाखाली टिंबटिंब समाजाने ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला होता तर या ठिकाणी कोळी समाजाने केला होता लक्षात ठेवायचा आहे कोळी समाजाचा उठाव अठराशे चोवीसमध्ये मुंबईमध्ये बघा नेटिव्ह इन ने केलेला जो काही उठाव मित्रांनो तो ब्रिटिशांनी मोडला होता आणि रामजी भंगडिया हे कोळी जमातीचे अधिकारी पोलीस दलामध्ये होते या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बघा अठराशे अठ्ठावीस साली त्यांनी आली यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाने उठाव केला आणि दोन वर्ष हा संघर्ष चालू होता मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर दक्षिण भारतामधील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती तर मंदिर प्रवेश लक्षात ठेवायचा बघा मित्रांनो मंदिर प्रवेशाशी संदर्भामध्ये होती बघा वायकोम सत्याग्रह एकोणीसशे चोवीस पंचवीस दरम्यान अस्पृश्यतेच्या वाईट प्रथेच्या विरोधामध्ये त्रावणकोर केरळ या ठिकाणी करण्यात आला होता बघा पुढचा प्रश्न महाराष्ट्रामधील पहिली राजकीय संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना तर बॉम्बे असोसिएशन लक्षात ठेवायचं आहे बॉम्बे असोसिएशन स्थापना कच झाली होती रायगड जिल्ह्यामधील पाताळगंगा ही नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते कोणत्या खाडीला मिळते असं विचारलंय तर मित्रांनो ही धरमतरच्या खाडीला मिळते लक्षात ठेवा धरमतरच्या खाडीला जाऊन मिळत असते बघा पाताळगंगा ही महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील एक नदी आहे ह्या नदीचं उगम बघा सह्याद्री पर्वतामध्ये लोणावळा या ठिकाणी होतो बघा ही नदी खोपोली मार्गे पश्चिम दिशेला वाद जाऊन धरमतरच्या खाडीमध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळत असते पुढचा प्रश्न मित्रांनो रायगड जिल्ह्यामधील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे बघा रायगड जिल्ह्यामधील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन पातळगांगा आंबा कुंडलिका आणि सावित्री हे काय भागा या ठिकाणी योग्य क्रम आहे आपल्या या ठिकाणी बरोबर मित्रांनो रायगड जिल्ह्यामधील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे पाताळगंगा आंबा कुंडलिका आणि सावित्री असा काय भागा या ठिकाणी क्रम आहे मित्रांनो जे काही महत्वाचे नदी आहेत बघा आणि त्यांचे उगम आहेत ते सुद्धा पाठ असलं पाहिजे गोदावरी नदीचा उगम मित्रांनो नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो लक्षात ठेवायचं बघा महाराष्ट्रामध्ये लांबी सहाशे अडुसष्ट बघा किती सहाशे अडुसष्ट किलोमीटर भीमा नदीचं उद उगम मित्रांनो भीमाशंकर पुणे या ठिकाणी होतो कृष्णा नदीचं उगम मित्रांनो महाबळेश्वर सातारा या ठिकाणी होतो वैनगंगा नदीचं उगम सातपुड्यामध्ये होतो आणि तापी नदीचं उगमसुद्धा सातपुडामध्ये आणि मित्रांनो नर्मदाचा अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये होतो पुढचा प्रश्न मित्रांनो रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे काय प्रश्न आहे या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे तर कोणता घाट आहे मित्रांनो आंबेनळी घाट आहे ऑप्शन क्रमांक दोन आंबेनळी घाट हा या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे मित्रांनो वरंदा घाट हा कुठे पुण्यापासून भोरमार्गे महाडकडे हा घाट आहे त्याच्यानंतर मित्रांनो कशिडी घाट कशिडी घाट मुंबई गोवा कोची ह्या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणतर्फे राबवले जाते तर हे भारतीय सीमा सुरक्षा दल लक्षात ठेवायचे बघा या दलातर्फे बघा हे राबवलं जातं भारतीय समू सीमा सुरक्षा दलाने जानेवारी दोन हजार बावीसमध्ये मध्ये राजस्थान सीमेवरती बघा ऑपरेशन सर्द हवा हे चालू केलेले बघा प्रदेशमधील घनदाट धुक्यामुळे घुसखोरीच्या घटना तपासणे या ऑपरेशन मार्कचा मुख्य आहे बघा बरोबर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न मित्रांनो दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली या ठिकाणी झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला पहिला क्रमांक कोणत्या चित्ररथाला मिळाला असा प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा उत्तराखंड हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिवशी दिल्ली या ठिकाणी जी काही परेड झाली या ठिकाणामधील उत्तराखंड राज्याच्या चित्ररथाला बघा पहिला क्रमांक मिळालेला बघा बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी राजपथाचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे नवी दिल्लीमध्ये मित्रांनो जे काही राजपथ होता त्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे कर्तव्यपथ हे ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो हा मार्ग मित्रांनो दोन ते तीन किलोमीटर लांबीचा मार्ग आहे बघा याची रचना एडवर्ड लुटिनसने एकोणीसशेच्या दशकाच्या सुरुवातीला केली होती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजपथाचं नाव बदलून कर्तव्यपथ केलेलं आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलं तर ते गीत हे कोणत्या कवीने लिहिलेलं आहे कोणत्या कवीने लिहिलेलं आहे तर राजा निळकंठ बडे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे हा प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे तर राजा निळकंठ बडे यांनी हे लिहिलेलं आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि हे जे काही गीत आहे मित्रांनो राजा निलकंठ बडे या कवीने लिहिलेलं आहे बघा आणि श्रीनिवास खळे यांनी त्याला संगीत दिलेलं आहे आणि कृष्णा उर् कृष्णराव उर्फ शायर साबळी यांनी हे गीत गायलेले आहे बघा ही पॉईंट खूप महत्वाची आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार तेवीस हे जे काही वर्षे हे काय म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक तीन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष बरोबर बर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघ तर संयुक्त सयु... संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला झालेली कधी एकोणीसशे पंचेचाळीसला झालेली यामध्ये बघा एकशे त्र्याण्णव देश सदस्य आहेत किती एकशे त्र्याण्णव आणि सरचिटणीस आहेत बघा अँटेलिओ गुटेरेश समजला पुढचा प्रश्न मित्रांनो भारतरत्न पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणतं विधान असत्य आहे असत्य विधान या ठिकाणी ओळखायचं आहे तर भारतरत्न प्राप्त परदेशी व्यक्ती पाच आहेत हे काय बघा या ठिकाणी असत्य बघा भारतरत्न प्राप्त विदेशामधील म्हणजे परदेशी व्यक्ती दोन आहेत बघा पहिले खान अब्दुल गाफार खान त्याच्यानंतर नेल्सन मंडेना आतापर्यंत बघा मित्रांनो सहा राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सन दोन हजार बावीसच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमधील अंतिम सामना कोणत्या संघामध्ये झाला करेक्ट आन्सर बघा याचा ऑप्शन्स क्रमांक दोन लक्षात ठेवा अर्जेंटिना आणि फ्रान्स याचा करेक्ट आन्सर आहे बघा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा दोन हजार बावीस सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे या ठिकाणी मित्रांनो दोन हजार बावीसचा विचारलेला आहे आपल्याला याचा करेक्ट आन्सर आहे बघा आप्पासाहेब धर्माधिकारी लक्षात ठेवा आप्पासाहेब धर्माधिकारी इथं बरोबर उत्तर आहे बघा महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा दोन हजार बावीसचा पुरस्कार बरोबर दोन हजार एकवीस पासून मित्रांनो यामध्ये पंचवीस लाख रुपयाची या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे समजलं आणि एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली बघा पु ल देशपांडे यांना सर्वप्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जात दिला गेला होता बघा आणि मित्रांनो दोन हजार तेवीसचा कोणाला भेटलेला आहे तर ज्येष्ठ अभिनेते अशोक शराफ लक्षात ठेव मित्रांनो अशोक शराफ यांना हा देण्यात आलेला आहे रुद्राक्ष पाटील काय प्रश्न मित्रांनो रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संदर्भात आहे तर रुद्राक्ष पाटील मित्रांनो नेमबाजी या खेळाशी